नमस्कार मंडळी, मोरिया सांज गप्पा या कार्यक्रमात मी धनराज थोरात तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत. मंडळी आलेला आहोत संध्याकाळच्या गप्पा मारण्यासाठी. मंडळी रोजच्या प्रमाणेच आजही आपण एक छोटासा विषय घेऊन त्याच्यावरती विश्लेषण करणार आहोत. मंडळी जे पिंडी तेच ब्रह्मांडी. मित्रांनो ज्याप्रमाणे हे पूर्ण विश्व, हे पूर्ण ब्रह्मांड ज्या पाच तत्वापासून बनलेलं आहे त्याच पाच तत्वापासून आपलंही शरीर बनलेलं आहे. मित्रांनो आजचा विषय आहे राशी आणि त्यांचे गुण. मित्रांनो राशी ह्या कशापासून बनलेल्या आहेत, तर ह्या राशी ज्या आहेत तर आपल्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे तारे आहेत तर हे तारे आपल्यापासून खूप प्रकाशवर्ष दूर आहेत. मित्रांनो या प्रकाशवर्ष खूप प्रकाशवर्ष दूर असलेल्या ताऱ्यापासून, मित्रांनो ह्या ताऱ्यांच्या समूहापासून एक नक्षत्र तयार होत असतं. मित्रांनो आणि हे नक्षत्र आणि ह्या नक्षत्रांच्या एका समूहापासून एक रास तयार होत आहे, होत असते. मित्रांनो प्रत्येक रास ही पाच तत्वांनी बनलेली असते. मित्रांनो तर त्यापैकीच प्रत्येक राशीला एक अंग असतं, प्रत्येक राशीला एक तत्व असतं, प्रत्येक राशीचा एक गुण असतो, प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो आणि प्रत्येक राशीला एक चिन्ह असतं. मित्रांनो या सगळ्यांची आपण पुढच्या भागामध्ये, येत्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो तर प्रथम आपण चर्चा करत आहोत राशींचा गुण. मित्रांनो प्रत्येक राशीला तीन गुण असतात, ते तीन तत्व आहेत सत्गुण, रजगुण आणि तमगुण. मित्रांनो त्याचप्रकारे आपल्या ही राशी ज्या आपल्या 12 राशी आहेत तर त्या 12 राशीपैकी प्रत्येकी चार चार राशी ह्या तमगुण, रजगुण आणि सत्गुण ह्या गुणांनी विभागलेल्या आहेत. मित्रांनो तर चला तर मंडळी त्या कुठल्या राशी आहेत आणि त्यांच्या विभागणी ह्या तीन ग्रुपमध्ये जी केलेली आहे तर ती आपण आज क्रमाक्रमाने आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो तर मित्रांनो आपण आज प्रथम पाहूया की हे रजगुण, तमगुण आणि सतगुण हे काय आहेत. मित्रांनो सतगुण हा सात्विक गुण आहे. मित्रांनो ज्याही गोष्टीमध्ये आपल्याला सात्विक गोष्ट आढळती सतगुण तेथे असतो. मित्रांनो ईश्वरी शक्ती ज्याच्यामध्ये असते मित्रांनो तर ती गोष्ट जी सगळी जी आहे, ईश्वराला जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडती तर तो आहे ती आहे सत, सतगुणी किंवा मग सत्य, सत्य गोष्टीला जी धरून चालते यालाच आपण सद्गुणी म्हणतो. मित्रांनो रजगुण म्हणजे मित्रांनो ज्याच्यामध्ये इच्छा, आकांक्षा, काम, वासना तर भोगविलास या रजगुणामध्ये येतात. मित्रांनो तमगुणामध्ये मित्रांनो यामध्ये आपण ज्या गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला आळस येतो, मरगळ येते, काम करण्याचा निरुत्साह होतो तर अशा गोष्टींमध्ये आपण तमगोष्टीचं तत्व आढळून येतं. मित्रांनो ज्याप्रमाणे आपण खाद्यामध्ये पण आपण कांदा किंवा मग लसूण किंवा मग अशा तम गोष्टी ज्यावेळेस खातो आपण त्यावेळेस आपल्याला थोडासा आळस आल्यासारखं होतं. मित्रांनो तर ह्या सत, रज आणि तमगुणाच्या ह्या ज्या विभागणी आहेत तर या विभागणीमध्येच आपल्याला आपल्या राशींचं बी विभाजन झालेलं आहे. मित्रांनो तर प्रथम आपण सूर्याची, चंद्राची आणि गुरुची ह्या ज्या राशी आहेत तर ह्या राशी आपण सतगुणामध्ये येतात. मित्रांनो सूर्याची रास सिंह रास आहे. मित्रांनो ही रास सतगुणमध्ये येते. चंद्राची कर्क रास ही सद्गुणामध्येच येते. मित्रांनो गुरुच्या दोन राशी आहेत, एक धनुरास आणि एक मीन रास, ह्या दोन्ही राशी सद्गुणामध्येच येतात. मित्रांनो सिंह रास, कर्क रास, धनुरास आणि मीन रास या चारही राशींमध्ये सद्गुण हा पाहायला मिळतो. मित्रांनो वळूया आपण रजगुणाकडे. रजगुणी म्हणजेच मित्रांनो काम, वासना, इच्छा, आकांक्षा, सत्ता, लोभ किंवा मग सत्तेमुळे येणारं लोकांचं दमन या गोष्टींकडे या लोकांचा कल असतो. आणि या राशी कुठल्या आहेत तर त्या राशी कुठल्या आहेत तर ते पाहूया. मित्र यामध्ये शुक्राची रास आणि मंगळाची रास. शुक्रग्रह हा इच्छा, आकांक्षा, भौतिक सुख असा ग्रह आहे आणि या दोन्ही याच्या दोन्हीही राशी एक तुला राशी आणि वृषभ राशी ह्या दोन्ही राशींचं तत्व पण आपल्याला भोगविलाशी किंवा मग राजविलाशी अशा प्रकारचं पाहायला मिळतं. मित्रांनो
त्याचबरोबर मंगळ या ग्रहाच्या दोन राशी आहेत मित्रांनो, तर त्यातली एक रास आहे वृश्चिक रास आणि दुसरी आहे मेष राशी मित्रांनो। चला तर मंडळी थोडंसं पुढे आणखीन विवेचन करूया आणि पाहूया की तमगुणामध्ये कुठल्या राशी येतात मित्रांनो। तमगुणामध्ये मित्रांनो आळस, निरुत्साह, निराशा, एन्झायटी अशा गोष्टी शनिग्रहाच्या दोन राशी आहेत मकर आणि कुंभ। बुध ग्रहाच्या दोन राशी आहेत मित्रांनो, तर त्या आहेत मिथुन आणि कन्या। मित्रांनो या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा एक सारांश जर पाहिला आपण मित्रांनो, तर मित्रांनो शतगुणामध्ये मित्रांनो आपण सिंहरास, कर्करास, धनुरास आणि मीनरास ह्या राशी येतात मित्रांनो। रजगुणामध्ये मित्रांनो आपल्याला वृषभरास, तुलारास, मेषरास आणि वृश्चिक रास येतात मित्रांनो। आणि तमगुणामध्ये मित्रांनो आपल्याला मकर रास, कुंभरास आणि मिथुन रास आणि मित्रांनो कन्या रास या प्रतीकी राशी मिळतात मित्रांनो पाहायला। मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच, एक छान संध्याकाळ मी तुमच्याबरोबर घालवली आहे मित्रांनो। मंद धुंद आल्हाददायक वातावरण झालेलं आहे मित्रांनो, छान वाटलं तुमच्याशी बोलून। उद्या भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात, तोपर्यंत मोर्या मंडळी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट द्यायला विसरू नका, मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे मित्रांनो। चला मंडळी भेटूया उद्या मोर्या।